कोल्हापूर अभूषण 2018 हा उपक्रम स्थानिक दागिने उत्पादक आणि सराफ व्यावसायिकांसाठी व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून देणारा ठरेल असा विश्वास कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी व्यक्त केलाय. अभूषणची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल जीजेसी, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीनं 6 आणि 7 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर अभूषणम 2018 चं आयोजन करण्यात आलंय. हॉटेल सायजीच्या व्हिक्टोरियस हॉलमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. शनिवारी 6 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असल्याचं कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे भरत ओसवाल यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. स्थानिक सराफ उत्पादकांच्या व्यवसाय वाढीसाठी गेल्या वर्षी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळेच यावर्षी सुद्धा कोल्हापुरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचं ओसवाल यांनी सांगितलं. बी टू बी या संकल्पनेनुसार या प्रदर्शनासाठी कोल्हापूर बरोबरच सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर यासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील सराफ व्यावसायिकांना आमंत्रित करण्यात आलंय. त्याचबरोबर ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, उपाध्यक्ष अनंत पद्मनाभन, समन्वयक अशोक कुमार जैन, सहसमन्वयक राजेश रोकडे, अशोक कुमार बर्डिया, जी व्ही श्रीधर, जयंतीलाल चलानी, मनोज कुमार झा, नितीन कदम, संजय जैन यांच्याबरोबर सदस्यही या उपक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्थानिक उत्पादकांची बाजारपेठ वाढावी या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जिल्हा व्यापारी संघाचे पदाधिकारी आणि संचालक मंडळांनी रोड शोच्या माध्यमातून प्रयत्न केले असल्याचं ओसवाल यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला शहर आणि जिल्हा सराफ संघाचे पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते.